तुम्ही म्हणताले ते घरकान म्हणजे किरे ते हो प्रोग्राम आम्ही शिवोले भर करतले 2000 आम्ही लेडीजांक अशेच तुमका ज्या सत्कार करतले तसेच आम्ही शिवोले भर करपाचे असा आणि माझ्या बरोबर आमची अशी एक टीम असा जी वावुरता थोडे हांगा स्टेजीर ना पण थोडे हांगा खुबशे भुरगे असा जे माझ्या बरोबर वावुरता आणि तातूंतली एक माझ्या टिमीतली म्हणल्यार पार्वती नागवेकर मॅडम आम्ही जे किती काम करता शिवोले ते हांव तुमका दोन उदाहरणी सांगता आम्ही शिवोले गावात गेले 10 वर्षा हांव आणि माझं ग्रुप असा जे काम करता आम्ही अजून पर्यंत शिवोले गावात 8000 भुरग्यांक मदत केली असा ताकडे बुक्स असा बॅग्स असा आणि किती आमच्या कडे जाता ते आम्ही मदत करता हालीच आम्ही सत्यनारायण देवळान हांगाच्याच भुरग्यांक 50 भुरग्यांक स्कूल स्टेशनरी दिली तसेच आम्ही आमचे जे शिवोले गावचे जे ल्हानशे जे बिजनेस करता तो भाजी विकता तो पायलट असा तांच्या खातीर खुबशे असे आम्ही प्रोग्राम आमचे चालू असतात हो प्रोग्राम करपाक फाटलो हेतू असो आशिल्लो की आम्ही युवा ना भुरग्यांक असे खुबशे प्रोग्राम करताले आणि आमच्या मदीं आमकां कोणी तरी विचारले की तुम्ही महिला खातीर कित्याक प्रोग्राम करिना सो आम्ही असे विचार केलो आणि महिला आम्ही कोणाक फेलिसिटेट करूंक शकता हाचो विचार फुडें आयलो आणि आमकां दिसले की आम्ही आमचे सगळ्या घरचे घरकान जे आसता ते घरकान म्हळ्यार आमच्या घरचो मुखेल खांबो आसता हे घरकान जेन्ना सारकी स्ट्रोंग आसता तेन्नाच त्या घरचे लोक फुडें सरपाक शकता आमकां खबर आसा आमचो हो अशे वाटेर गांव आसा हो एक ल्हानसो गांव पूण हांगा खुबशे लोक आसात आनी हांवें म्हज्या दोळ्यांतल्यान ल्हान आसतना पासून पळयलां की आमची जे लेडीज आसा आमची जी सिनियर्स आसा तांच्यांनी खूब कश्ट केल्ले आसा बारीक बारीक बिजनेस करून आपल्या फॅमिलीक वयर काडिल्ले आसा आनी आमचे गांवचे लोक आयज मामलेदार कलेक्टर हेडमास्टर अशे जगभर पाविल्ले आसा ताका लागून आमचे जे घरकान आसा तांकां हांव सगळ्यांक परत एकदां ताळे मारपाक जाय आमचो जो सहराज आयलो हांगा अशेर गांवान आमचो जो शिवोले गांव आसा हो शापोरा नदी हांगा करता कुशी आनी गोंयचे आमी कशे लोक म्हणटा म्हादय आमची आवय तशी शिवोले गांवची शापोरा नदी म्हणटा पळय ती आमची आवय आनी शापोरा नदी खातीर आमच्या खुबशा लोकांचे पोट चलता आनी ताका लागून आमकां दिसले की अशेर गांव एक असो गांव आशिल्लो थंय आमी हो प्रोग्राम करचो आनी आमकां देवस्थान कमिटीन ही मान्यताय दिली म्हणून आयज आमी हो प्रोग्राम करपाक पावले पूण अशें जालें हो प्रोग्राम करतना की जवळ जवळ हांगा 500-600 लेडीज आशिल्ली जेंका आमी सत्कार करपाचे थरले बट इतले कमी वेळान ते पॉसिबल नाशिल्ले म्हणून देवस्थान कमिटीन सांगले की आमी सिनियर जे आसा आमची घरकान तांकां सत्कार करचे सो आमी आयज आमी हांगा 60 घरकांनी सत्कार करपाचो आसा वापर करून विचार करीत जाल्यार केन्नाच न समजणारे अशे व्यक्तिमत्व पण मोगान आणि मायेन जर विचार करीत जाल्यार सोपे आणि सरळ असे अस्तित्व म्हणल्यारूच बाय आमची अस्तुरी फाटले 9 दीस आम्ही देवींच्या वेगवेगळ्या रूपांचे पूजन केला आणि म्हाका दिसता आज खऱ्या तयेन खऱ्या रितीन हांगासर सगळ्या देवींचे हे पूजन जावपाचे आसा ताका लागून खरेच मना काळजांतल्यान हांगासर हांव तोखणाय करून दिसता आमचे आजचे ऑर्गनायझर कपिल कोरगांवकर हांचे ज्यांच्यानी आज हो इतलो सुंदर असो सुवाळो हांगा घडोवन हाडला घरकान आमचो मान खरेंच आमचो मान न्ही हा म्हाका दिसता आज प्रत्येक बायलेच्या तोंडाचेर एक खंय तरी वेगळेच स्मित हास्य आसा कित्याक केन्नाच तांच्यांनी चिंतूंक नासले आसतले की असो आनी आमचो केन्ना सत्कार जावंक शकता आमी सकाळी उठून ते रात पर्यंत आमी रागत आसता काम करीत आसता पण कोणाक ताची व्हडली दखल आसना पण जेन्ना एक बायल घरांतली काम करपाची बंद करता जर बरी ना जाल्यार किंवा घराच्या भायर गेल्यार जाल्यार म्हाका दिसता आख्खे घर हालता तेन्ना सगळ्यांक उगडास येता की हय आमचो मेन खांबो जो आमची घरकान आमची घरांतली बायल आसा ती काम करिना तेन्ना सगळ्यांक दिसता तिचे म्हत्व पण म्हाका दिसता आज इतले ह्या यंग एजीचेर इतले एका तरणाट्या एकांच्या ग्रुपाक हे इतलो बरो कॉन्सेप्ट सुचला सपोजो एक्च्युली सगळ्यांक दिसपाक जाय प्रत्येक घरान हो दिसपाक जाय की प्रत्येक बायलेचो मान घरांतल्यान सुरवात जावपाक जाय घरांतल्यान करपाक जाय तो केन्ना जायना पण आज सगळ्यांच्या मदीं असो हो इतली सुंदर ही कार्यावळ हांगासर घडयला घरकान आमचो मान खरं म्हणल्यार हांव नांवूच आयकून इतले बरें दिसता इतले पॉझिटिव्ह वायब्स येता म्हणजे अशें दिसता की हय आमची कितें तरी स्टँडींग आसा कित्याक अदोर कपिलान सांगला तशें की आज कितलेशेच आमकां व्हडले व्हडले नेतृत्व मेळ्ळा आज आमकां कितलेशेच डॉक्टर्स मेळ्ळा इंजिनियर्स मेळ्ळा कितली बायलां कितले दादले
पण हाज्या फाटल्यान एकूच मनीस आसता ती घरकान, ती घट जाल्यार सगळेच घट. म्हाका दिसता आज कितलीशीच बायलो अशी आसात जी स्वता घरानूय काम करतात आनी भायरूय वचून आपलें घरूय सांबाळटात, पण घरांतल्यान भायर सरली तेन्ना तांकां स्वता खातीर थोडो टायम मेळटा म्हणा. पण आमची घरकान आसता ते आमी जेन्ना कार्यक्रमाक वता तेन्ना तांकां विचारता तुमी कितें करता. हांव कांय करिना, कितें हावज वायफ हांव. म्हाका इतलें वायट दिसता की आमी कांय करिना, खरेंच आमी कांय करिना. म्हाका दिसता सगळेच घरकान आसात बायल आसा हावज वायफ तीच करता, ताका लागून तिका आमी हावज वायफ म्हणच्या पेक्षा होम मेकर, ती आमची घर खरेंच करता, होम करता आमचे ते फूल सगळे घरांतले, तिका होम मेकरच म्हणपाची. सुंदर अशे आमच्या बायलेचे एक व्यक्तिमत्व असता, प्रत्येकाक कितें तरी दिसता करपाक जाय, कशें भायर वचचें, कशें कितें तरी थोडो खीण उमेदीचें घालोवचें कशें. पण केन्ना केन्ना भुरग्यां खातीर म्हणा, घोवा खातीर किंवा बाकीच्या जबाबदाऱ्यां खातीर ते शक्य जायना, जायना न्ही जाता. पण तुमकां दिसता न्ही अशें कितें तरी करपाक जाय कशें. हा, सगळ्यांची आवड विचारल्या केन्ना सगळ्यां कडेन एकूच आयकोपाक येता, कितें आवडटा तुमकां, कितें आवडटा, रांदपाक. आनी कितें करपाक आवडटा, घरांतलें काम. हय काय ना, हेच आसता. जितल्या बायलांक विचारता तांचे कडेन फक्त एकूच आन्सर आसता, कितें करपाक आवडटा, ना म्हाका घरांतलें काम करपाक आवडटा. म्हाका दिसता आमची ती बायलांची अशें मेंटेलिटी जाल्ली आसा की आमी तेतूनच भोंवता, तेच तकलेन तोच एक खंय तरी थाप कशिल्ली आसा की आमकां घरांतलेंच काम आवडपाक जाय, आमकां हेच करपाक जाय. ल्हानपणा जेन्ना आमी वाडटात, ल्हान भुरगीं आसता तेन्ना सगळ्यांत पयलीं म्हाका दिसता आवय बापूय कसली खिणी हाडून दिता भुरग्यांक, चली आसल्यार भातुकल्यांचो खेळ हाडून दिता, आनी चलो आसल्यार गाडी, हॅलिकॉप्टर, तसले सगळे बॉल. पण चलयांक तेन्ना पासूनच सुरवात की बाई घ्या, ती आयताना घ्या, तुमकां फुडें वचून हो संवसार करपाक जाय, तुमकां हे सगळे करपाक जाय. म्हणजे खंय तरी बायलांचे तकलेचे समाजाक म्हणा किंवा आमच्या घरच्यांनी ते एक सामको एक प्रभाव दिल्लो आसा की आमकां व्हडल्या तुकूच आयदनां हीच आमची शस्त्रां, देवीची कशी वेगवेगळी शस्त्रां, तशी आमची आयदनां, आमचो कायलाको हो आमचो शस्त्र, मागीर बायलां ती कशी वापरू कायला तो, पण आमचे शस्त्र ते. आमी देवीचें पुजन करतात, आमी देवी कितले स्मरतात, आमी कितलेशे तांदले आसात ते देवळान येवन देवाचें पुजन करता आसतली, पण घरान येवन तितलोच रिस्पेक्ट बायलांक दिता की ना हो एक व्हडलो प्रश्नचिन्न आसा. देवी देवी करतात पण घरांतले देवीक आमी कितलो मान दितात हे आजून सुद्दां कळना, कितलो मान मेळटा. आमी कितल्या व्हडल्या पदाचेर आसू, भायर काम करूं, कितें करूं, घरा कडेन आयले की आमकां करपाक जाय ते सपातच करपाक जाय, जेवणच करपाक जाय. अशें दिसता फडल की ना हांव हे काम करिना, म्हाका तुका विचारता हांय तुका जेवण करपाक येता, येता म्हाका जेवण करपाक येता, हांव सगळें करता अशें दिसना पळोवपाक की हांव काम करता आसतलें. पण म्हाका दिसता काम खंयचें काम हे खंयच्याच बायलेक चुकूंक ना, चुकलां करपाकूच जाय, आवडूं किंवा ना आवडूं. म्हाका दिसता आमची ती मेंटेलिटी अशी जाल्या की तो हत्ती पळयला तुमी, एक व्हडलो हत्ती आसता पण तेच्या पांयांक साकळ पळयला केन्ना, ती एदीशी आसता, तो एक पांय झटको दीत जाल्यार ती साकळ तुटता अशी. पण खंय तरी ल्हान आसतना ताच्या पांयांक ती साकळ बांदिल्ली आसता, तो खूब प्रयत्न करता ती साकळ तोडपाची पण ती तुटना. तीच मानसिकता तेच्या तकलेन आसता की ना म्हाजे कडेन ही साकळ तुटपाची ना, तो हत्ती व्हडलो जाता, आंगार वाडटा, तेजे वजन वाडटा, ताका शक्ती येता, पण परत तीच साकळ तकलेक आपले खूब प्रयत्न केल्लो ती साकळ आपल्या कडेन तुटूंक ना. सो आतां आतां आपल्याक तुटची ना, ती ही मानसिकता. म्हाका दिसता प्रत्येक बायलेन ती मानसिकता आसा की ना आपल्याक हेच करपाक जाय. हांव म्हणिना की घरकान आसप किंवा हे घरांतले काम वायट न्ही, केन्नाच वायट न्ही, करपाकूच जाय, तो आमचो अभिमान. आनी म्हाका दिसता आज ह्या अभिमानान आमचो जो एक्च्युअली आमी कर्तृत्वान बायलां ही आसा ताजो सारको मान दवरला आज कपील हाणें. खुबशे तो कार्य करता आनी म्हाका खरें सांगचें म्हळ्यार हांव ताका पयलीं वळख नाशिल्लें, आनी जेन्ना तांचे बद्दल इन्फॉर्मेशन काडली तेन्ना खरेंच इतले लोकांनी तांचे बद्दल बरें सांगले की हय इतलो यंग एजीचेर सुद्दां तो फाटली 10 वर्सां जाली ताचो ग्रूप आनी ते कितलेशेच कामां करतात, कितलेशेच सोशल वर्क करतात. म्हाका दिसता प्रत्येक जाणां अशें जालां की स्वता खातीर चिंतता, दुसऱ्या खातीर चिंतपाक वेळूच आसना जो पर्यंत कितें स्वार्थ आसना, पण निस्वार्थपणान कितें तरी काम करप. म्हाका दिसता ही खरी देवाची पुजा आनी हेच कार्य हे इतले यंगस्टर्स भुरगे करतात. खरेंच मना काळजांतल्यान बरें दिसता सांगपाक तुमच्या खातीर की खरेंच सुंदर अशें काम तुमी करतात. आनी प्रत्येक म्हाका दिसता प्रत्येक गांवांत प्रत्येक वाठारांत जर अशें तरणाटे फुडें आयले तांच्यांनी जर अशें काम करीत, म्हाका दिसता बायलो आमी खरेंच सामकी हाय लेवलचेर पावतले म्हणू शकता. कित्याक प्रत्येक हे उदाहरण पळोवन आमकां दिसता घरांतल्यानूय आमकां सुरवात जातली की घरांतल्यानशी आमच्या घरच्यांक दिसतले. म्हाका दिसता आज जे तुमी ट्रॉफी घेवन घरा वतली तेन्ना तुमचो चलो म्हणा, तुमची सून किंवा तुमचो घोव आसा घरकार, तेका दिसतले हांव वयस म्हाज्या बायलेचो आज सत्कार जाला, म्हाज्या आवयचो आज सत्कार जाला,
तितले तेंका बरे दिसतले म्हणजे त्या खरेच खूप अभिमानाची गजाल. त्यांना आमकां सदांच दिसतले की हय घरकान माझो मान आणि हो प्रत्येक मान प्रत्येक बायलेन घेऊक जाय. कित्याक आम्ही बाबाईसा आमच्या घरच्यांक सवय करून दिला की तो मान आमकां घरांतल्यान पयली मेळपाक जाय आणि तो मान घरा कडल्यान मेळ्ळा काय ना आम्ही भायल्यानूय मान मेळटा. आम्ही सदांच एक्सपेक्ट करता की लोकांनी आमकां मान दिवपाचो पण आम्ही घरा कडल्यान कितें आयकून घेता ते म्हाका दिसता खंय तरी बंद जावपाकूच जाय. कित्याक मान घरा कडल्यान पयली मेळपाक जाय आणि आज हे तुमचे घरूच सो घरातल्या मनशां कडल्यान तुमकां आज हो मान मेळपाचो आसा ही खरेच खूप बरी गजाल आसा. आणि आम्ही खूपदा किती करपाक वता किती करून सोदता आम्ही पण असे असता की ना वो किती म्हणतलो तो किती म्हणतलो हे पहिले आमच्या तकलेन असता. बायलांकूच दिसता की आमकां फुडें सरपाक जाय भायर वचपाक जाय किती तरी काम करपाक जाय पण सदांच खंय तरी म्हणटा ते परत एक फावटी मानच इकता आमची ती समाजान आमच्या तकलेन लागिल्ली आसा ती आम्ही विचार करता की हय भायर वचली हो किती म्हणतलो तो किती म्हणतलो. ताका लागून तुमकां माझे सगळे उलोवप सोपोवचे पयली एक मातशी काणी सांगता भेऱ्या बेब्याची. म्हाका दिसता खूप जाणी आयकल्या आसतली पण ज्यांच्यानी आयकूंक ना त्यांच्या खातीर खरेंच एक इन्स्पिरेशन अशी आसा ही. खुबशे बेबे आसतात ते एका थाळीन पडटात पांयन पडटात सारके पांयन ते कांय उदक आसना खडपां आसतात आनी सामके ते बेबे जे आसतात ते वयर येवपाक सामके धडपडटा. तेंका शक्यच जायना खूप ट्राय करतात ते वयर चडपाक पण कशेंच जायना. वयर आशिल्ले सगळे लोक म्हणटात ना ना तुका कशेंच चडपाक जावचें ना मरतले तुमी मरतले तुमी येवं नाका भायर पण तेन्ना चडशे बेबे हे आयकतात आनी मरतात पण शेवटाक एकूच बेबो आसता तो वयर चडटा. सगळे ताका विचारतात कितें हो कसो एकटोच वयर येयला आमी सगळे मेले हे बाकीचे बेबे आनी होच कसो वयर आयलो. तेन्ना तिच्या आवय सांगता तेका बाबाक म्हाज्या आयकपाक येयना. सो तेणें कांयच आयकूंक नासता लोकांचे ताका लागून तो सामको तेका दिसता की लोकांनी आपल्याक म्हणलें यो यो वयर यो वयर यो तेका तशें दिसता आनी त्याच तो उत्सूर्तपणे तो वयर सरता. सो अशें म्हाका दिसता केन्ना केन्ना आमी लोकांच्या गजालींक आड नदर करपाक जाय वायट गजालींक म्हणा आनी आमी अशेंच वयर सरपाक जाय. सगळ्यो आमच्यो अस्तुऱ्यो मी टायम काडात स्वता खातीर इल्लोसो टायम काडात फक्त रांदपाक जेवण करपाक घरच्यांचे सगळ्यांचे आमी करतात पण प्लीज स्वताची काळजी घ्यात. आमी जेन्ना देवीचे पूजन करतात आनी हे विसरू नाकात की तुमच्या मदीं एक देवी आसा आनी तिचे पूजन म्हणजेच तुमचे आरोग्याची काळजी घ्यात तुमी तुमचे स्वताचेरूय लक्ष दियात घरांनी कितें आसता ते पयली आमी कितें करतात घरच्यांचे पयली पळया रांदुया तेंच्या खातीर स्वता खातीर कोण रांदता हांगा स्वता कितें आवडटा ते चल्या कितें आवडटा घर कितें आवडटा हेका आवडटा तेका आवडटा शेवटाक म्हाका कितें उरता ते जेवण उरलें खारी कितें उडोवया खावया आमी जाली मोठी मागीर म्हणटा वजनूच वाडटा कशें वाडटा तें खबर ना उरलेलें खातलें पोटान अयकाय ना. स्वताची मातशी काळजी घ्या हो तुमच्या खातीर म्हाका दिसता एक खूप बरो मायलस्टोन आसा आज हांगासर ऑर्गनायझरांनी तुमच्या खातीर दवरला तुमकां जाणीव करून दिवपा खातीर की तुमचो मान हो घरकान आमचो मान तुमी हम किसी से कम नाही अशें म्हणू शकतात आनी प्लीज बरी रावात सुशेगात रावात दुसऱ्यांची काळजी घ्या. तुमच्या आजूबाजू कोण बायलां आसा तांच्या बद्दल प्लीज वायट उलोव नाका. आमकां बायलांचेर आमचे खूब फकाणां करतात ती बायलां आमी खूब उलयतात आनी एकामेकाचे बरेंच तासता सो तशें करूं नाका प्लीज एकामेकाक सांबाळून घेयात बरे रावात बरी रावात आनी खरेंच आजचे आयोजकांक इतली सुंदर ही कार्यावळ घडोवन हाडल्या ताका लागून परत एक फावटी तुमकां मना काळजांतल्यान देव बरें करूं. सगळ्यांक सगळे वाडटा पूण जाणट्या बायलांक घरान आसता तेंचे कोण पळयना तेंचेर लक्ष कोणाचो नासता पूण ही कल्पना तेंच्या तकलेन येवप आनी हातीन तेंच्यांनी ती घडोवन हाडप खूब अंतर आसा आनी ते आयज तेंच्यांनी करून दाखयले आमकांय हांगा हाडले आनी आयज घरकान आमचो मान हो तुमकां आयज तेंच्यांनी फावो कसो केलो. हांव कायसूच्यान पार्वती नागवेकर एकूच मिनेट तुमचे घेता. बायलांक सगळे लेक्चर दिता आनी वयता पूण करून दाखयता ते खरें न्हू. हांव मातशें बायलांक लागून आनी भुरग्यांक लागून थोडेसे प्रोग्राम करता. तितूंचो एक प्रोग्राम आसा जर कोणाक फुगडी ग्रूप करपाचो आसा जाल्यार ताका टिचर म्हजे कडल्यान वयता. जर कोणाक ढोल शिकपाचे आसा जर टिचर हांव दिता तेंकां. जर कोणाक दिंडी शिकपाची आसा तेंकां जर टिचर जाय जाल्यार म्हाजे कडल्यान वयता. तशेंच हांव तुमकां रिक्वेस्ट करतां कपील कोरगांवकरा कडेन म्हाजो नंबर आसतलो जर कोणाक आसा इच्छा जे आमचे हांगा बसलेले घरकान आसा पळय तेंकां उमेदीन फुडें सरचे म्हाका कॉल करचो हांव टिचर तुमकां हाडून दितली म्हाज्या घरच्यान पूण तुमी फुडें सरची. जाणटी जाली म्हणून भितर बसचें ना मन मोकळें करचें आनंद घेवचो हें सगळें जाल्यार आतां भुरगीं जीं आसा पळय तेंकां म्हणजे
तीस पस्तीस वर्षां फुगडी दिंडी हे करू शकता आणि जी जाणटी आसा तेंका आमचो घरकान आमचो मान हो प्रोग्राम दसऱ्याच्यो आणि विजयदशमीच्यो तुमकां सगळ्यांक मुनी परबी नऊ दीस दिसता आमी नवरात्रेचे नऊ दीस देवी मा दुर्गेक पुजता आणि आज धाव्या दिसा आज रामान रावणाक मारून जे वाईट गोष्टी असा ताजेर आज खंय तरी वध करून ताजेर आज विक्ट्री ऑफ गुड वर्सीस ऑन इवल ही जाल्ली आसा हो जो कॉन्सेप्ट ताणी हाडला की घरकान आमची मान एक म्हणणे आसा की बिहाइंड एवरी सक्सेसफूल मॅन देर इज अ वुमन आणि हांव कित्याक सांगता कित्याक दोन वर्सां पयली कपील कोरगांवकर कोण हे सोदत 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 हांव एक दीस म्हापशा एका फार्मासीच्या भायर पावलो आणि त्या फार्मासी कडेन जेन्ना हांव भितर गेलो तेन्ना म्हाका थंय एक गृहिणी एक भयण म्हाका थंय दिसली जी ती फार्मासी सांबाळटाली आणि हांव थंय गेलो आनी विचारलो ही फार्मासी म्हणलें कपील कोरगांवकराची सो ती म्हाका खबर ना की वळखली की ना ती म्हणलें हय एक एक मिनीट तो ना पूण ताका आपूण आपयता आमकां आनी पांच मिनटां भितर बाब कपील कोरगांवकर थंय पावलो आनी मागीर म्हाका कळ्ळें की ती ताजी घरकान आशिल्ली सो हो कॉन्सेप्ट जर तर आज ताज्या मनान आयला आणि कपील कोरगांवकर बाब जे गेल्ली धा वर्सां समाज कार्य करीत आसा म्हाका दिसता घरकान आमचो मान हे तांच्या घरान हे हांवें प्रत्यक्षांत पळयला की तो सगळी कडेन गोंयभर भोंवता आणि ताजी घरकान जी आसा हो ताजो धंदो थंय ती फार्मासी सांबाळटा सो म्हाका दिसता मोठ्यान आमी कायो आमच्या घरकांनी ना पूण म्हाका दिसता ह्यो काळ्यो आमी तुमच्या घरकांनी ह्यो म्हाका दिसता सगळ्यांनी दिल्ल्यो आसा म्हाका दिसता मॅडम शारिका आणि कपील बाब आणि आमची पार्वती महिलांचे योगदान कितें आणि गृहिणीचे कितें रोल आसता ताचेर उलोवप जाल्लें आसा हांव चड वेळ तुमचो घेना आनी आज हांगा ज्यो सगळ्यो गृहिणी सगळ्यो महिला जाणी हो जांचो सन्मान आज जाता किंवां जाणी जांकां हे पुरस्कार आज जो मेळटलो तुमचे सगळ्यांचे हांव मना काळजांतल्यान धन्यवाद करता अभिनंदन करता ज्यो शिवोले मतदारसंघान स पंचायती आसा ह्या सही पंचायतीन हो कार्यक्रम जातलो प्रत्येक पंचायतीन तांणी जवळपास 100 वयर अश्यो गृहिणी ज्यो जांचो 50+ म्हाका दिसता एज बार इज मिनिमम 50 सद्या एज बार ना सो ज्यो महिला जांणी जांचे योगदान त्या घरान आसतले किंवां ती काम करणारी आसतली अशें तांणी नेमून तांची टीम पुराय त्या पंचायतीन भोंवून तुमचो भोवमानी करतात म्हाका दिसता एक अत्यंत एक बरो इनिशिएटीव तांणी घेतिल्लो आसा कित्याक सदांच मनशाक मेल जो दादलो मनीस आसता पळय ताका दिसता की आपुणूच सर्वश्रेश्ठ आपुणूच सगळें करता पूण खरें जर तर आज एका दादल्या मनशाच्या फाटल्यान जर तर तें घर सांबाळटा आसत जर आमचें मानसीक जर आमचो स्वभाव कोडी जर सांबाळटा आसत जाल्यार ती आसता ती घरकान ती मागीर बायल आसतली आवय आसतली किंवां त्या घरांतली आजी आसतली म्हाका दिसता तुमचें जें सॅक्रिफायस आनी जें डॅडिकेशन आपल्या फॅमिली बद्दल आसता तें म्हाका दिसता एक मनशाच्या जिवनाच्या पुराय कार्यकाळांत जर तर आमी जाता तितले सुद्दां जर प्रयत्न करून जर तुमचो जर तर आमी तें गिव्ह बॅक करपाक जर गेले जाल्यार तें शक्य ना कित्याक एक बायल एक आवय आनी एक आजी जी आपल्या घोवाक आसतली आपल्या भुरग्यांक आसतली किंवां आपल्या नातरांक आसतली जे सॅक्रिफायस करता तांच्या खुशेक लागून म्हाका दिसता हो मान जो आज तुमकां बाब कपील कोरगांवकराच्या दृश्टीन जो मेळटा हो म्हाका दिसता खूब आनंदाची गोश्ट आसा की कसो असले इनिशिएटीव गोंयांत जाता म्हणून आमचे ना सॉरी वागीर ऑफ शापोरा तांणी म्हणलें तांणी म्हाका वयर चडटा आसतना सांगलें सर हे नॉन पॉलिटिकल प्रोग्राम आहा मातशें पॉलिटिक्स उलोवं नाका पूण आतां जाता कितें आमच्या रक्तानूच पॉलिटिक्स आसा सो माची मेळ्ळी मायक मेळ्ळो की पॉलिटिक्स उलयनासतना काय जायना बरोबर ती आई आसता ती सो ती शापोराची वागीण न्ही
ही म्हाका दिसता सध्या गोंयभर जर तुम्ही पळयत जाल्यार म्हाका दिसता ती आमच्या काँग्रेस पक्षाची लागणी जावं ना. पुराय गोंयभर जर आमचे सगळे कायसूय मतदारसंघाचे जर आमी ब्लॉक पळयत जाल्यार बाय पार्वती ही आमच्या काँग्रेस पक्षाची वागणी. लास्ट म्हजे भाषण सोंपोवच्या पयलीं एक मातशे पॉलिटिकलां उलयता. एक न्ही लोकांक एक गैरसमज आसा गोंयभर की महिला म्हणटा त्यो सगळ्यो भाजपा वटेन आसा. एक रॉंग परसेप्शन आसा गोंयभर की सेल्फ हेल्प ग्रूप आसतले किंवा महिलांची संघटना आसतल्यो ह्यो फक्त दुसऱ्या पक्षा बरोबरच आसा म्हणून. पूण आज गोंयची जी परिस्थिती आणि डायरेक्टली म्हटल्या नासतले पण इनडायरेक्टली ताणी तुमकां परत परत याद करून दिली की ताळ्यो मारात ह्या ताळ्याक जीएसटी लागना. आज घरकान हे घर चलयता. तुम्ही एक फॅमिली चलयतात आणि ते घर चलयता असताना तुमकां आज प्रत्यक्षात डिफिकल्टी किती असा ह्यो प्रत्येक आज महिला हांगा ज्यो हाजीर असा त्यांना खबर असतले. हा तातूंत चड डिटेल वचना. पण आज जर गोंयचे अस्तित्व आमचे गोंयकारपण जर आपण राखून जर दवरतले तर ते सगळे कनेक्टेड असा आमच्या जाग्या बरोबर. आज तुम्ही पहिला की कशा पद्धतीन आज गोंयचे जागे गोंयची भाटां गोंयची बेसां हे विकपाक भायर सरिल्ले आसा. आज सरकार नवे नवे कायदे हाडटा की गोंयचे दोंगर. हांव फाटल्या दिसांनी आमचे 2 ऑक्टोबराच्या दिसा थंय तुमच्या न्हंयच्या त्या सायडीन चोपडे गांवान थंय एक प्रोटेस्ट जाल्लो. थंय हांव आयिल्लो आनी थंय पयले की पुराय जो तो दोंगर आसा तो खंय कोणाक तरी दिल्लीकाराच्या गळ्यान घालता. आज टायमाच्या काळाची गरज आसा की आज आमची गोंयची संस्कृती आमचो गोंयचो जो कल्चर आसा तो आज खंय तरी नश्ट जाला. आज ह्या भागान नॉर्थ गोवाच्या भागान म्हणल्यार कलंगूट ते केरी पासत ताणी उल्लेख केलो की शापोरा न्हंय ही आमचो अभिमान आमचो स्वाभिमान म्हणून. 1800 शतकान याद करात की शापोरा जी न्हंय आशिल्ली पयली दॅट वॉज अ बाउंड्री बिटवीन पोर्तुगीज आणि इंडिया. 1800 शतकान शापोरा न्हंय ही पोर्तुगीज आणि इंडिया हाची बाउंड्री लाईन आशिल्ली. आणि म्हाका दिसता शापोरा ही आमच्या गोंयची स्वाभिमान आसा. पूण ह्या सरकारान खंय तरी आज त्या न्हंयचे नाव सुद्दा दवरले ना ते सुद्दा काढून उडयले. अनुभव कितल्या लोकांक हांगा आज बसल्या तांकां खबर आसा शापोरा न्हंयचे नाव आज शापोरा न्हंय ना. ते आज एनआर कितें तरी 55 जाला अशें दिसता म्हाका. आय एम नॉट शुअर 55 म्हणजे. सो हे सरकार फक्त जी आमची संस्कृती आमचो कल्चर जो आसा पळय तो कसो तरी आमच्या कडल्यान काडपाचो एक प्रयत्न चल्ला. आज वो वेळ न्ही हे सगळें उलोवपाक. परत एकदां हांव मना काळजांतल्यान बाब कपील कोरगांवकर आनी ताची पुराय टीम हांचे मना काळजांतल्यान हांव तांचे अभिनंदन करतां. असलो कॉन्सेप्ट तांणी आज हाडलो की ज्यो गृहिणी ज्यो महिला ज्यो घर सांबाळटात घरूय पोवचें पडटा तांकां ज्यो नोकऱ्यो करतात थंय तांकां पोवचें पडटा. सो म्हाका दिसता तुमचो आज सगळ्यांचो जो हांगा मान जातलो आणि तुमकां जे आज हांगा 100 जाणांक म्हाका दिसता तुमचे सगळे 60 जाणांक परत एकदा मोठ्या आम्ही ताळ्यो मारिल्या. सगळ्यांचे अभिनंदन करू. देव बरें करूं.